मित्रांनो सध्या तुम्ही रावसाब शिष्टम बाई यादव ब्रँड हे गाणे खूप ऐकत असाल हे गाणं ज्यांच्या अवतीभोवती फिरतात त्या व्यक्तीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारतातील अत्यंत फेमस यूट्यूबर्सपैकी एक असणारे त्याचप्रमाणे भारतातील सर्वात सबस्क्राईब युट्यूब चॅनलपैकी एक असणारे सर्वांचे लाडके व्हेरी टॅलेंटेड एल्विश यादव यांच्याविषयी केरला स्टोरी या चित्रपटाचा रिव्ह्यू असो ध्रुराठी सोबत झालेले शाब्दिक असो त्याचप्रमाणे बिग बॉस ओ टी टीमध्ये मध्ये केलेला धुमाकूळ असो या सर्व गोष्टींमुळे दोन हजार तेवीस हे वर्ष ज्यांच्या नावावर राहिलं ते आपले सर्वांचे लाडके एल्विश यादव यांची संपूर्ण बायोग्राफी आपण बघणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश मी इन्फॉर्मेटिव्ह गणजी मराठी भाषेतील वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी वरती आय बटनवर मी काही व्हिडिओ दिलेले आहे ते नक्की बघा आणि आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा एल्विश यादव यांची संपूर्ण युट्यूबवरील मराठीतील पहिलीच बायोग्राफी असणार आहे चला तर मग आपल्या दी वन लोनली व्हिडिओला सुरुवात करूया शिष्टम बाई सबस्क्राईब करा आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गाणेजी चॅनलला आणि लेटेस्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा एल्विश यादव यांचा जन्म हरियाणा राज्यातील तत्कालीन गुडगाव आणि आत्ताच्या गुरुग्राम शहरात चौदा सप्टेंबर एकोणावीसशे सत्त्याण्णव रोजी झाला एल्विश यांनी आपलं शालेय शिक्षण अमिटी इंटरनॅशनल स्कूल गुरुग्राम येथून पूर्ण केले तर त्यांनी आपलं कॉलेजचं शिक्षण दिल्ली येथील हंसरज कॉलेज येथून पूर्ण केले आहे एल्विशने बॅचलर ऑफ कॉमर्सचं शिक्षण पूर्ण केलं आहे एकदा अकरावीला असताना एल्विश यादव यांना कॉलेजच्या इलेक्शनला उभं राहण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यांनी कॉलेजच्या इलेक्शनमध्ये फॉर्म भरला परंतु काही कारणास्तव त्यांचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आला एल्विस यादव यांच्या वडिलांचं नाव राम अवतार सिंग यादव असून ते एका कॉलेजमध्ये ॲज अ लेक्चरर म्हणून काम करतात तसेच त्यांच्या आईचं नाव सुषमा यादव असून त्या एक गृहिणी आहे एल्विश यादव यांना एक मोठी बहीण आहे आणि त्यांचं नाव कोमल यादव असून त्यांचं लग्न झालेलं आहे कोमल सध्या बँकॉक येथे शिक्षिका म्हणून काम करतात एल्विश यांना शाळेत असल्यापासूनच लोकांना हसवण्याची सवय होती एल्विश यांना कधीच वाटलं नव्हतं की आपल्या अंगातील कलेलाच आपण आपल्या करिअरचा एक भाग बनवून घेऊ एल्विस यादव यांना आशिष चंचलानी अमित भदाना भुवन भाम यांचे व्हिडिओज प्रचंड आवडत असे आशिष चंचलानी यांच्याकडून त्यांनी स्पेशल इन्स्पिरेशन घेतलेलं आहे या सर्व यूट्यूबर्सला ते आपलं इन्स्पिरेशन मानतात एल्विस यादव यांनी कॉलेजला असतानाच एकोणतीस एप्रिल दोन हजार सोळा रोजी आपला एक यूट्यूब चॅनल चालू केला त्यांनी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या कॉमेडी व्हिडिओज बनवायला सुरुवात केली आणि त्यांच्या हरियाणवी ॲक्सेंटमुळे आणि होणाऱ्या वेगवेगळ्या वेग 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 कॉन्ट्रोवर्सीमुळं एल्विस यादव नेहमीच चर्चेत राहिले दोन हजार सोळा साली चालू झालेल्या चॅनलला आज बारा मिलियन सबस्क्रायबर्स असून त्याचप्रमाणे त्या चॅनलला टोटल हे एकशे तेरा कोटींपेक्षा जास्त आहे एल्विश यादव यांची हरियाणवी अॅक्सेंट लोकांना प्रचंड आवडू लागले त्यांनी कॉमेडी व्हिडिओजवरून छोट्या छोट्या सिरीज करायला सुरुवात केली त्यानंतर काही व्हिडिओज त्यांनी रोस्ट करायला सुरुवात केली व यूट्यूब वर्सेस टिकटॉक या व्हिडिओजमध्ये त्यांचा व्हिडिओ देखील प्रचंड चालला होता दोन हजार एकोणावीस साली एल्विश यादव यांनी आणखीन एक चॅनल उघडला त्याचं नाव ठेवलं एल्विश यादव व्लॉग्स त्यांच्या या चॅनलला देखील पाच पॉईंट पाच मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स असून त्यांच्या या चॅनलवर टोटल अठ्ठ्याऐंशी कोटींपेक्षा जास्त व्ह्यू आहे एल्विश यादव महिन्याला दहा ते बारा लाख रुपये आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून कमवता त्याचप्रमाणे एम एक्स टकाटप ॲपचे ते काही काळ ब्रँड अम्बॅसिटर देखील होते एल्विस यादव यांनी दोन हजार वीस साली अपना गाव हे गाणं गायलं आहे त्याचप्रमाणे अनेक मोठमोठ्या लेबल्सच्या व्हिडिओ साँग्समध्ये देखील ते झळकले आहे एल्विस यादव यांनी डी जी इमोर्टल्स आणि वर्मा यांच्यासोबत देखील काम केलेलं आहे एल्विस यादव यांच्या कार कलेक्शनमध्ये हुंडाई व्हर्णा मारुती वॅगनर टोयोटा फॉर्च्युनर आणि तब्बल पावणे दोन कोटी रुपयांची पोर्च सेवन एट बॉक्स्टर ही गाडी आहे तसेच लवकरच फोर्ट ते फोर्टची मस्टँग जी टी ही गाडी घेणार आहे एल्विश यादव आणि यूट्यूबर ध्रुव राठी या दोघांमध्ये काही मुद्द्यांवरून शाब्दिक चकमक झाली होती त्यावेळी ते दोघेही तुफान चर्चेत आले होते त्याचप्रमाणे एल्विश यादव यांनी सलमान खान आणि बिग बॉसच्या कार्यक्रमाला प्रचंड रोस्ट केलं आहे दोन हजार तेवीसमध्ये बिग बॉस ओ टी टीच्या सेकंड सीझनमध्ये एलविस यादव यांनी ॲज अ वाईल्ड कार्ड एंट्री केली आणि त्या मुद्द्यावरून देखील एल्विस यादव यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले त्याच कार्यक्रमात सलमान खान यांनी एल्विसची चांगलीच शाळा घेतली होती अक्षरशः एल्विस यादवला नॅशनल टेलिव्हिजनवर रडायला लावले ला होते आणि त्यांच्या आईला देखील त्या कार्यक्रमात बोलवलं होतं हा सर्व कार्यक्रम बघून एल्विश यादव यांच्या फॅन्सना फार वाईट वाटले होते आणि त्यांनी सलमान खानचे तब्बल तीन मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स हे कमी केले हा देखील प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता एल्विश यादव यांनी बिग बॉस ओ टी टीच्या सीझन दोनमध्ये मध्ये फायनल पर्यंत मजल मारली आहे सगळ्यांना वाटतं आहे की एल्विश यादव हे जिंकणार आहे एल्विश यादव यांना इंस्टाग्रामवर तेरा मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स असून त्यांच्या फेसबुक पेजवर चार पॉईंट तीन मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे एल्विश यादव फाउंडेशनच्या माध्यमातून एल्विश यादव हे गरिबांना पाच रुपयात जेवण देतात त्यांच्या याच गोष्टीचं सर्वांना विशेष कौतुक वाटतं आणि समाज माध्यमांमधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतो एल्विश यादव हे सिस्टम क्लोथिंगचे ब्रँड अँबॅसिटर आणि फाउंडर आहे त्याचप्रमाणे एल्विस यादव हे एलग्रो आणि सोशल पॉट याचे देखील फाउंडर आहे एल्विस यादव यांच्याकडे मार्क्स नावाचा एक डॉग देखील आहे असे आपले सर्वांचे लाडके रावसाहेब सिस्टीम एल्विस यादव यांना येणाऱ्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणजी या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा शिष्टम